पुणे शहरात मागील काही काळापासून गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं असताना आज पुण्यातील एका घटनेने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे। भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असणाऱ्या तरुणाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे। दुचाकीवरून अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी समीर मनूर शेख या तरुणावर तब्बल 6 गोळ्या झाडल्या आहेत, त्यामुळे संबंधित तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। या दुर्दैवी घटनेत संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। समीर हुसेन मनूर हे एक बिल्डरचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत। त्यांच्या आपसातील आर्थिक व्यवहारातून त्यांचे जुने मित्र आहेत महबूब सैफन बलोरगी यांनी त्यांच्या आपसातल्या देणेघेण्याच्या व्यवहारावरून पैशाच्या देणेघेण्याच्या व्यवहारावरून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जागेवर ठार मारलेला आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहेत। याबाबत एक आरोपी आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत। त्यांनी त्याचा फॉलोअप घेतलेला आहे, तो घरून निघाला, घरापासून त्याचा पाठलाग करत त्या ठिकाणी आले आणि त्याचा जो रोजचा चहा प्यायला ज्या ठिकाणी यायचा त्या ठिकाणी आले आणि त्यांना तो स्पॉट तो बरोबर बॅक साईडला पाठ करून बसलेला होता, मागून येऊन इजी मारण्याचा त्यांनी तो स्पॉट साधलेला आहे।